की ज्या पक्षाच्या हाताला धरून तुम्ही आलात, ज्या पक्षानं तुम्हाला वाढण्यासाठी मदत केली, ज्या पक्षानं तुम्हाला कायम साथ दिली, तीच पक्ष संपवायचं पाप जर तुम्ही करत असाल, त्या पक्षाच्या मुळावर जर तुम्ही उठत असाल, तर महाराष्ट्रातला सामान्य माणूस ही सहन करणार नाही. त्याचं उत्तर या लोकशाही पद्धतीच्या माध्यमातून ती लोक दिल्याशिवाय राहणार नाही. मला शंका आहे बिचकुलीपेक्षा वाईट परिस्थिती होणी ती. बाबानो, भारतीय जनता पार्टीची जर अशी अवस्था आता महाराष्ट्रात होईल असं कसब्यामधल्या सारख्या मतदारसंघात, अजून शिंदे गटाचं कोण कुठं उभा टाकलेलं नाही. ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली त्याला कारणीभूत लोक भाजपला धरते, त्या भाजपाच्या उमेदवाराची ही अवस्था होत असेल, तर शिंदे गटातलं जर कोण कुठं उभा टाकलं, मला शंका आहे बिचकुलीपेक्षा वाईट परिस्थिती होणी ती. बिचकुली कोणाला कळलं कळा कळली किती ते हुडकावं लागतील सध्याच्या इथं. त्याचा निकाल यायला चालू झालाय. तुमची पदवीधर विदर्भातली पदवीधरची जागा तुमची कधी जात गेली का रणजित पाटलाची? ती जर मतदारसंघ कुणाचा म्हणायची कायम कुणाचा? मला वाटतं रणजित पाटलाचा पराभव नसून ती कुणाचा पराभव आहे तुम्हाला माहित आहे चांगला. म्हणजे लोक कसे बदलतेत, लोकाला ग्रहीत धरायचं कारण तिथंही दाखवून दिलं. आणि काल तिथं सुद्धा जर कोणी सांगितलं असतं आपलं निवडून येत हसले असतील. ही का व्हायले की ज्या पक्षाच्या हाताला धरून तुम्ही आलात, ज्या पक्षानं तुम्हाला वाढण्यासाठी मदत केली, ज्या पक्षानं तुम्हाला कायम साथ दिली, तीच पक्ष संपवायचं पाप जर तुम्ही करत असाल, बाहेर त्या पक्षाचं चिन्ह, त्या पक्षाचं नाव तुम्ही काढून टाकायचा प्रयत्न करत असाल, त्या पक्षाच्या मुळावर जर तुम्ही उठत असाल, तर महाराष्ट्रातला सामान्य माणूस ही सहन करणार नाही. त्याचं उत्तर या लोकशाही पद्धतीच्या माध्यमातून ती लोक दिल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं हे या निवडणुकीचं साधन.